ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी शासनाची तयारी पूर्ण, राजेश टोपे. कोरोना लस निर्मितीसाठी एकूण 5 कंपन्या काम करत आहेत. त्यांचे क्लिनिकल ट्रायल ही पूर्ण झाला आहे. आता कोणत्या राज्यात कोणत्या कंपनीला परवानगी द्यायची हे केंद्राने ठरवायचं आहे. लसीकरणासाठी राज्यात 1 किंवा 2 कंपन्यांना परवानगी द्यायची हा अधिकार केंद्र सरकारचा असल्याचंही टोपे म्हणाले. कोरोना लस आल्यानंतर सर्वात आधी आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना लस दिली जाणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे. त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचं काम सुरू आहे. कालपर्यंत 90,000 जणांची यादी तयार झाली आहे. IMA माध्यमातून माहिती गोळा केली जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी 9 गटात वर्गीकरण करण्यात आलं. दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून यात राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांच्या कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तिसऱ्या गटात 50 वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा 50 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्य शासनाने तयारी केली असून आतापर्यंत शासकीय आरोग्य संस्थेतील 99% आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा पूर्ण करण्यात आला आहे. तर खासगी आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांचा डेटा 78% पूर्ण झाला आहे. लस टोचणीसाठी 16,245 कर्मचाऱ्यांची कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत कोविन पोर्टलवर 90,000 अधिक लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सुमारे 2,60,000 शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. काल मंत्रिमंडळाला आम्ही खूप डिटेल प्रेझेंटेशन दिलेलं आहे. यामध्ये व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात जे केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जी जबाबदारी टाकलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं व्हॅक्सिनेशन कुणाला तर हेल्थ वर्कर्स हा पहिला सेक्शन असणार आहे. त्याच्यानंतर मग दुसरं कुणाला तर एसेन्शियल वर्कर जे म्हणजे काम करणारे जे एसेन्शियल म्हणजे काम करणारे फ्रंटलाईन वर्कर्स असतात मग त्यात पोलीस आले त्याच्यात काम करणारा जो महानगरपालिकेचा नगरपालिकेचा कर्मचारी आला हे सगळे लोक आले. आणि नंबर 3 जे साधारण 50 वयाच्या वरचे लोक आहेत आणि कोमॉर्बिड आहेत ते आहेत आणि त्याच्यानंतर 50 वर्षाच्या वरचे लोक आहेत अशा घटकांना पहिल्या फेजमध्ये आपण करतो आहोत. साधारणपणे 3 कोटी लोक 11 कोटीतले 3 कोटी लोकांना आपण पहिल्या टप्प्यामध्ये इम्युनायझेशन करण्याच्या संदर्भात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या संदर्भातलं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज महाराष्ट्राजवळ 3 कोटी वायल्स म्हणजे 3 कोटी लोकांना व्हॅक्सिनेशन करता येऊ शकेल एवढ्या मोठ्या पद्धतीनं स्टोरेज कॅपॅसिटी उपलब्ध आहे.